नमस्कार मी आरती जाधव माय मेडिकल मंत्राच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि आज दिवसभरातील सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आहे ती म्हणजे राज्यातील दंत वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना आता आरक्षण महत्वाचं असणार नाही असा महत्वाचा निर्णय जो आहे तो मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतलेला आहे दंत महाविद्यालयातल्या तीन विद्यार्थ्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर जे आहे ते खंडपीठाकडे याचिका दाखल केलेली या याचिकेवर झालेल्या आजच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे की दंत वैद्यकीय पदव्यत्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रवेश घेता येणार नाही असा निर्णय जो आहे तो न्यायालयाने दिलेला आहे आपण जर पाहिलं तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशभरातील पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केलेली अनेकदा आंदोलनही केली या आंदोलना आता कुठेतरी यश प्राप्त होताना पाहायला आहे त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेताना आता मराठा आरक्षण लागू होणार नाही असा निर्णय जो आहे तो न्यायालयाने दिलाय या पुढची बातमी आहे ती म्हणजे मुंबईतील कांदिवली शताब्दी रुग्णालयामध्ये चारशे चौतीस युनिट रक्त वाया गेल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक माहिती जी आहे ती समोर येते उन्हाळ्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासतो मात्र असं असताना रुग्णालयाच्या गैरव्यवस्थापनेमुळे चारशेहून अधिक युनिट रक्त जे आहे ते वाया गेलेला आहे आणि याचा फटका जो आहे तो रुग्णांना बसतोय शताब्दी रुग्णालयामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर विविध कॅम्पच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून अकरा हजार चारशे बहात्तर युनिट रक्त जे आहे ते जमा करण्यात आलेलं यापैकी अकरा हजार तीनशे पंधरा युनिट रक्त जे आहे ते रुग्णांसाठी वापरण्यात आलंय मात्र उर्वरित चारशे चौतीस युनिट रक्त जे आहे ते रुग्णांना वापरण्यात न आल्यानं मुदत संपल्यामुळे वाया गेलाय आणि या रक्ताला जे आहे ते अक्षरशः फेकून द्यावा लागला असा जो प्रकार जो आहे तो या रुग्णालयामध्ये घडला त्यामुळे या सगळ्याचा फटका जो आहे तो रुग्णांना बसतो अशी माहिती जी आहे ती माहिती अधिकारातून समोर येते या पुढची बातमी आहे ती म्हणजे नवी मुंबईहून नवी मुंबईच्या खारघर मध्ये श्री सत्यसाई संजीवनी इंटरनॅशनल सेंटर चाइल्ड अँड हार्ट केअर सेंटरचं जे आहे ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे जन्मत हृदयाचा विकार असणारा शून्य ते अठरा वयोगटातील मुलांवर जे आहे ते या ठिकाणी मोफत उपचार होणार आहे क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते जे आहे ते या रुग्णालयाचं इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे आणि जवळपास चौतीस मुलांवर जे आहे या मुलांच्या उपचाराचा जो खर्च आहे तो गावस्कर स्वतः उचलणार आहे आपण जर पाहिलं तर नवी मुंबईतील हे असं एक रुग्णालय आहे ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कॅश काउंटर आपल्याला पाहायला मिळणार नाही कारण या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या मुलांवर विनामूल्य उपचार केले जाणार आहे त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं बिल जे आहे किंवा खर्च जो आहे तो आकारला जाणार नाही आहे ओनली दिल नो बिल ही संकल्पना जी आहे ती रुग्णालय राबवत आहे आणि या माध्यमातून जे आहे हे रुग्णालय काम करणार आहे याशिवाय या रुग्णालयातील डॉक्टरांतर्फे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना देखील प्रशिक्षण दिलं जाणार आहे जेणेकरून हृदयाचे आजार कशा पद्धतीने ओळखावे कारण अंगणवाडी सेविका हे घरोघरी जाऊन तळागाळात जाऊन लोकांची आरोग्य तपासणी करत असतात त्यामुळे हृदयाचा विकास जे एखाद्या मुलाला असेल ते यांना पटकन कळू शकतं या अनुषंगाने आता या आशा सेविकांना प्रशिक्षण दिलं जाते जेणेकरून अधिकाधिक रुग्ण रुग्ण जे आहे ते या हॉस्पिटलशी जोडले जातील आणि या मुलांवर जे आहे ते मोफत शस्त्रक्रिया करता येईल मी मुंबईचा आहे मुंबईसाठी मुंबईने मला एवढं दिलं आहे त्यात काही करू शकलो तर उत्तमच आहे त्यामुळे मी एक इनिशिएटिव्ह घेतलं तर हे छोटंसी एक छोटीशी एक सुरुवात आहे कारण मी एक सलामीचा फलंदाज पण आहे ओपनिंग बॅट्समन आहे तेव्हा मी असं मला वाटलं की जर मी सुरुवात केली कारण माझी जी चौतीस शतकं आहेत टेस्ट क्रिकेटमे आणि त्याप्रमाणे प्रत्येक सर्जरीची जी कॉस्ट असते म्हणजे पेशंटना नाही किंवा पेशंटच्या फॅमिलीला नाही पण जी बाकीची जी त्याची बाकी कॉस्ट असते म्हणजे इक्विपमेंटची कॉस्ट असते त्याच्यासाठी काही औषधं लागतील त्याची जी कॉस्ट असते त्या कॉस्टची जर मी आ, आ, एक माझे प्रत्येक सेंच्युरीसाठी ज्याच्यासाठी से आपण एक गिफ्ट ऑफ लाईफ बोलत आहे ते जर मी करू शकलो तर मला थोडं बरं वाटेल ज्याच्यापेक्षा जा आणखी जास्त म्हणजे काय फंड रेझिंगसाठी वगैरे काही माझी गरज लागली तर मी त्याचा सा, त्यासाठी पण तयार आहे सर चौतीस शतक आणि चौतीस बालकांच्या शस्त्रक्रियांचा खर्च तुम्ही उचलणार यामागे काही किस्सा आहे का किंवा काही वेगळं कारण Uh, कारण असं uh, 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 म्हणजे खास असं काही कारण नाही पण आपण जेव्हा बॅटिंग करतात आप तेव्हा आपल्याला जेव्हा जीवनदान मिळतं तर त्या जीवनदानानेच आपल्याला कधी कधी जीवनदान मिळतं आपण म्हणजे आपलं खातं उघडायच्या अगोदर आपण शून्यावर असताना आपलं कॅच ड्रॉप होतो किंवा आपल्याला आउट असताना आउट दिलं नाही जातं किंवा एल बी डब्ल्यू असताना एल बी डब्ल्यू दिलं नाही जातं त्याचा फायदा घेऊन आपण क शंभर मारू शकता सेंच्युरी करू शकतो तर हाच एक उद्देश आहे की हे ह्या जीवनदानाने ही जी बालकं आहेत जे म्हणजे काही काही वेळा एक दोन दिवसाची बालकं होती म्हणजे आठ दहा वर्षाची जी बालकं ज्यांच्याकडे हा हार्टचा प्रॉब्लेम आहे तर त्यांची मदत होऊन त्यांचं हा हार्ट त्या दुरुस्त करून आपण त्यांना म्हणजे मोठं होऊन ते पण काही कॉन्ट्रीब्युशन का, 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 करू शकतील भारताचं नाव मोठं करू शकतील या आशेने मी आ, हे इनिशिएटिव्ह घेतलं आहे पुढची आणि शेवटची बातमी आहे ती म्हणजे तुम्ही जर तुमच्या बाळाला प्लास्टिकच्या बॉटलमधून दूध देत असाल तर नक्कीच तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे कारण प्लास्टिकच्या बॉटलमधून जे विषाणू घटक निघतात ते बाळाच्या पोटात जाऊन त्याला आजार होण्याची शक्यता असते असे नुकतंच एका सर्वेक्षणातून समोर आलेलं आहे दिल्लीतील टॉक्सिक लिंक या स्वयंसेवी संस्थेने हे सर्वेक्षण केलेलं आहे महाराष्ट्रासह अन्य आठ राज्यामध्ये जवळपास वीस नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेले आहे आणि गुवाहाटीमधील येथील एका सेंटरमध्ये हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेले होते या तपासणीमध्ये असं दिसून आले की या वीसही बॉटल्समध्ये वी जे आहे ते विषाणू घटक असल्याचे आढळून आले जे बाळाच्या शारीरिक वाढीसाठी हानिकारक ठरू शकतं मात्र आपण जर सध्या पाहिलं तर अनेक महिला ह्या नोकरदार आहेत त्यामुळे मुलांना हे अनेकदा बाटलीने दूध पियाची सवय लावतात मात्र जर अशा प्रकारे बाटलीने दूध जर आपण मुलांना पाजत असाल तर त्यामुळे मुलाच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या बाळाला जर अशा प्रकारचं प्लास्टिकच्या बॉटलने दूध पाजत असाल तर नक्कीच या संदर्भात तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे असं एकंदरीत या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जे आहे ते समोर येत आहे या होत्या माय मेडिकल मंत्राच्या आजच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या ताज्या बातम्यांसाठी तुम्ही लॉग ऑन करू शकता डब्ल्यू 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 डॉट मंत्रा डॉट कॉम हे आमच्या ऑफिशियल वेबसाईटवर याशिवाय तुम्ही फेसबुक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करू शकता आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद